दिवाळी सणाचे औचित्य साधून रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांना गंगापूर पंचायत समितीचे युवा सदस्य दीपक बडे यांनी उबदार वस्त्र आणि मिठाई वाटप केली. या धकाधकीच्या जीवनात आणि तांत्रिक विज्ञानाच्या काळात अनेक जण आपल्या जन्मदात्यांचा सांभाळ करण्यास अपयशी ठरतो. यामुळे अशा वृद्ध व्यक्तींच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणून काही लोकप्रतिनिधी समाजसेवक वृद्धाश्रम सुरू समाजसेवा घडविण्याचे पवित्र काम करतात. अशीच खंत मनात बाळगून रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी समाजसेवक तथा गंगापूर पंचायत समितीच्या युवा सदस्य दीपक बडे यांनी दिवाळी सण लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वाळूज महानगर परिसरातील सावली अनाथालय, लिंक रोड चौक, वाळूज पैठण रोडवरील मातोश्री वृद्धाश्रम आणि शहरातील रेल्वे स्टेशन, एसटी बस स्थानक, महावीर, औरंगाबाद अशा सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या अनाथ रस्त्यांवर होणाऱ्या गोरगरीब नागरिकांना उबदार वस्त्र आणि मिठाई वाटप करून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने बडे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. तसेच हा उपक्रम तरुणांना प्रेरणा देणारा असून दिवाळीत घरांवर रोषणाई करून आणि महागडे फटाके फोडून प्रदूषणास हानी होईल असे कृत्य केल्यापेक्षा असा उपक्रम अंगीकारण्याचा सल्ला देण्याचे महान कार्य डोळ्यासमोर ठेवले आहे. यावेळी या उपक्रमासाठी रांजणगाव शेणपुंजे ग्रामपंचायतचे सरपंच मोहिनीदास धनवटे, गंगापूर पंचायत समिती सदस्य दीपक बडे, दीपक सदावर्ते, संदीप देवकर, बापू डुकरे, अशोक मोरे, दत्ता ठांगे यांनी हातभार लावून अनेक चिमुकल्या आणि वृद्ध अनाथांसह गोरगरिबांना उबदार वस्त्र आणि मिठाई वाटप केली.